प्रत्येक 40 ते 48 दिवसांमध्ये तुमची शरीर यंत्रणा एक चक्र पूर्ण करते. या चक्रात ह्या प्रत्येक आवर्तनात 3 दिवस असे येतात जेव्हा तुमच्या शरीराला अन्नाची गरज भासत नाही. स्वतःला तुम्ही जर हा विराम दिला तर ते तुमच्या आरोग्यासाठी आणि शरीर ज्या प्रकारे काम करतं त्यासाठी खूप चांगले, कारण शरीर यंत्रणेला उत्तमरित्या कार्यरत राहण्यासाठी हे गरजेचं आहे. शरीराच्या नैसर्गिक चक्राकडे जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर मंडल म्हणून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक 40 ते 48 दिवसांमध्ये तुमची शरीर यंत्रणा एक चक्र पूर्ण करते. या चक्रात ह्या प्रत्येक आवर्तनात 3 दिवस असे येतात जेव्हा तुमच्या शरीराला अन्नाची गरज भासत नाही. तुमचं शरीर कसं कार्य करतं याकडे जर तुम्ही बारकाईनं लक्ष दिलं तर या गोष्टीची तुम्हाला जाणीव होईल की आज माझ्या शरीराला अन्नाची गरज नाहीये आणि कुठल्याही प्रयत्नांशिवाय काहीही न खाता तुम्ही राहू शकता जर तुम्ही या चक्राचं नीट निरीक्षण केलं तर. तो दिवस कोणता याची जाणीव ज्यांना नाहीये अशा लोकांसाठी भारतात एकादशीचा दिवस निश्चित करण्यात आला. म्हणजेच पौर्णिमेच्या 4 दिवस आधी आणि अमावस्येच्या 4 दिवस आधीच्या दिवशी लोक जेवत नाहीत. सकाळी उठल्यावर नाश्ता नाही, दुपारचं जेवण नाही, फक्त सूर्यास्तानंतर एक वेळ जेवतात. हे सगळं फक्त शरीर यंत्रणेला ताला तारण्यासाठी आहे. स्वतःला तुम्ही जर हा विराम दिला तर ते तुमच्या आरोग्यासाठी आणि शरीर ज्या प्रकारे काम करतं त्यासाठी खूप चांगलं आहे, कारण शरीर यंत्रणेला उत्तमरित्या कार्यरत राहण्यासाठी हे गरजेचं आहे. रोज रोज अन्न पचवणे हे खूप कठीण काम आहे शरीरासाठी. त्याला थोडासा विराम द्या. तुम्हाला जर उपवास करणं शक्य नसेल तर एक दिवस हलकं काहीतरी खा, फळांचा रस किंवा तसंच काहीतरी, जे हाताळणं तुमच्या शरीर यंत्रणेला जरा सोपं असेल. नक्कीच शरीर तुम्हाला खूप धन्यवाद देईल. हो, दररोज शरीरात शिजवलेलं अन्न टाकणं हे काही चांगलं नाहीये आणि याचं आध्यात्मिक महत्व काय आहे? What is its spiritual significance? कारण ही एक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. तुमची यंत्रणा जर चैतन्यपूर्ण नसेल तर आध्यात्मिक असं काहीतरी तुम्हाला करावं असं वाटणार नाही, तुम्हाला सुस्त वाटेल. ध्यानाभ्यासाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे झोप. इथं बसणं, डोळे मिटून पण तरीही पूर्णपणे सतर्क असणे यासाठी तुमच्यात वेगळंच असं काहीतरी असावं लागतं. बहुतेक लोकांनी डोळे मिटले की ते झोपी जातात, म्हणून इथं बसून अतिशय सतर्क असणं, डोळे बंद असूनही यासाठी तुमचं शरीर चैतन्याच्या एका विशिष्ट अवस्थेत असणं फार गरजेचं आहे. So to create this vibrance. हे चैतन्य निर्माण करण्यासाठी आपण कधी खावं, किती खावं, काय काय करावं हे नियम पाळतो. हे काही आध्यात्मिक नाहीये, पण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीराला योग्य स्थितीत ठेवतायत. या क्षणी जर तुम्हाला सुस्त वाटत असेल आणि मी जर आत्मज्ञानाबद्दल बोलत असेल तुम्ही म्हणाल जाऊ दे ना, नाही का? म्हणून शरीराला चैतन्यपूर्ण, सजग आणि इतर दुखणी आणि समस्यांपासून दूर ठेवणं महत्वाचं आहे, कारण तेव्हाच तुम्हाला विशाल असं काहीतरी शोधण्याची इच्छा होईल. आता तुमचा पाय दुखतोय, भयंकर दुखत असेल आणि देव तुमच्यासमोर प्रकटला तर तुम्ही काय मागाल? माझ्या पायाचं दुखणं दूर कर म्हणाल, हो की नाही? याहून आणखी काय मागाल? हेच मागाल ना, कारण शरीराचा तुमच्यावर तेवढा पगडा आहे. जोपर्यंत तुम्ही त्याला आरामाच्या एका विशिष्ट स्थितीत ठेवत नाही तोपर्यंत ते तुमच्यावर अधिकार गाजवेल सगळीकडून, नाही का? म्हणून तुमच्या शरीराला शुद्ध आणि सुदृढ ठेवणं फार महत्वाचं आहे, नाहीतर शरीराच्या देखभालीतच तुमचं संबंध आयुष्य निघून जाईल. शरीरापलीकडे काय आहे याचा विचार तुम्हाला ते करू देणारच नाही. समजा या क्षणी तुमच्या शरीरात जर काही दुखायला लागलं, समजा ही करंगडी भयंकर दुखायला लागली, मग तुम्हाला देव, आत्मज्ञान, ध्यान कशातच काहीच रस असणार नाही. तुम्हाला फक्त याच्यातच रस असेल, नाही का? तर याच्यात इतकी शक्ती आहे म्हणून तुम्ही याला खुश ठेवलं पाहिजे, तेव्हाच ते तुम्हाला त्या पलीकडचं काहीतरी करण्याची मोकळीक देईल, नाहीतर ते तुम्हाला तसं करू देणारच नाही. म्हणून ह्या संदर्भात उपवास, अधूनमधून शरीराला विराम देणं सावरण्यासाठी, त्याला पुन्हा चैतन्यमय करण्यासाठी फक्त जेवण सुस्त न होणं हे फार फार महत्वाचं आहे. तुम्हाला जर उपवास करणं जमत नसेल तर किमान 2 जेवणांमध्ये पुरेसं अंतर ठेवा. मी जर हे बोललो तर तुम्ही योग करणं सोडून द्याल, पण 2 जेवणांमधलं सर्वोत्तम अंतर आहे 8 तास नेहमीच. जर 8 तास काही खाणं शक्य नसेल तर कमीत कमी 5 तासाचं अंतर असलंच पाहिजे. तुम्हाला भूक लागल्याची जाणीव झाली पाहिजे खाण्यापूर्वी.
भूक लागण्याआधीच तुम्ही शरीरात अन्न टाकत असाल तर शरीरात नक्कीच सुस्ती निर्माण होईल. चैतन्य काय आहे त्याला कळणारच नाही. मी जेव्हा चैतन्य असं म्हणतो तेव्हा तुम्ही फक्त जागं असण्याबद्दल बोलत नाहीये. आपण सर्वजण आता चैतन्याच्या एकाच पातळीवर नाही आहोत. या क्षणी आपल्यापैकी प्रत्येकजण आपण सारखंच अन्न खातोय, एकाच हवेत श्वास घेतोय, एकाच जागी आहोत, पण आपण सगळे अनुभवाच्या एकाच पातळीवर नाही आहोत. या क्षणी मी माझ्या आत जसा आहे ते जगातल्या इतर कुठल्याच गोष्टीसाठी मी सोडून देणार नाही. संपूर्ण जग जरी तुम्ही मला दिलं तरी मी तुमच्याबरोबर सौदा करणार नाही, कारण हे त्यापेक्षा फार फार विशाल आहे आणि हे प्रत्येकासाठी शक्य आहे. पण तसं झालेलं नाही आहे, कारण आवश्यक ती जागरूकता आणि तुमच्या शरीर यंत्रणेसोबत ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या केल्या गेल्या नाही आहेत. तर मानवी चैतन्य वेगवेगळ्या पातळींवर असू शकतं, विविध आयामांमध्ये. ते तुम्हाला अनुभवाच्या आणि जगण्याच्या फार वेगळ्या पैलूंकडे नेऊ शकतं. म्हणून शरीराला व्यवस्थित ठेवणं ही एक मूलभूत गरज आहे. तुम्हाला जगप्रसिद्ध खेळाडू वगैरे होण्याची गरज नाही, पण फक्त त्याला आरामाच्या स्थितीत ठेवणं, म्हणजे जर तुम्ही इथं बसला तर तुम्हाला सतत हलण्याडुलण्याची गरज भासणार नाही. एकदा तुम्ही बसला म्हणजे काही तास तरी नुसतं बसून राहू शकाल, कुठलेच उपद्रव नसताना. जसं की बाथरूमला जाणं, पोटात भुकेची खळबळ, किंवा हे दुखतंय ते दुखतंय वगैरे. एकदा बसलात की तुम्ही आरामात बसाल, तेवढी स्वस्थता शरीरात यायलाच हवी.